प्रश्न पहिला, मोसाद ही गुप्तहार संस्था कोणत्या देशात आहे? उत्तर, इस्राइल. पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? कोणत्या देशातून वाहते? उत्तर, ब्रह्मदेश. सील व ऑलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? उत्तर, टुंड्रा प्रदेश. संताळ उठाव कोणत्या प्रदेशात झाला? उत्तर, बिहार. केवडा, घोसावी, अर्गट, पतंग हे रोग कोणत्या पिकावर पडतात? उत्तर, बाजरी. 1857 उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात घडला? उत्तर, लॉर्ड कॅनिंग. कोणत्या राष्ट्रीय सभेचे अधिवेशनात फूट पडली? उत्तर, 1907 सुरत अधिवेशन. काँग्रेसचे तिसऱ्या महिला अध्यक्ष कोण? उत्तर, नीली सेन गुप्ता. पहिली गोलमेज परिषद कधी पार पडली? उत्तर, 12 नोव्हेंबर 1930 ते 13 जानेवारी 1931. बंदी जीवन हे पुस्तक कोणाचे? उत्तर, सचिंद्रनाथ सन्याल. देशबंधू या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक कोण? उत्तर, चित्तरंजन दास. पाणी पंचायतीचे जनक कोण? पाणी पंचायतीचे जनक कोण? उत्तर, विलासराव साळुंके. प्रार्थना समाज संस्थेचे संस्थापक कोण? प्रार्थना समाज संस्थेचे संस्थापक कोण? उत्तर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. गांधीजी भारतात परत कधी आले? गांधीजी भारतात परत कधी आले? उत्तर, 9 जानेवारी 1915. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? उत्तर, रॉबर्ट क्लाइव्ह. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? उत्तर, लॉर्ड कॅनिंग. 17वा प्रश्न, पहिली मुलींची शाळा भिडेंच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे कोणी सुरू केली? उत्तर, महात्मा फुले. आणि महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलन अग्रणी असे कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे, सावित्रीबाई फुले. पहिले वसतिगृह सर्व जाती जमातीसाठी कोणी सुरू केले? याचं उत्तर, राजश्री शाहू महाराज. स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली? उत्तर, आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे? उत्तर, कुंभार्ली घाट. मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर, नाशिक. हरिश्चंद्रगड शिखराची उंची किती मीटर आहे? उत्तर, 1425. रावणदेव हे डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? रावणदेव हे डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर, वर्धा. लिची फळासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उत्तर, ठाणे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे? उत्तर, 668 किमी. भीमा नदीचा उगम कोठे झाला? उत्तर, भीमाशंकर. 28वा प्रश्न, भातसा, मुरबाडी आणि बारवी ह्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? उत्तर, उल्हास नदी. पांझरा ही नदी कोणत्या शहराच्या काठावर आहे? उत्तर, धुळे शहर. आडाण कोणत्या नदीवर आहे? आडाण नदीवर.
नकाने तलाव व जामफळ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर धुळे जिल्हा. बावनथडी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न विचारला गेलेत बऱ्याच वेळा. उत्तर मध्य प्रदेश. तापी पांझरा नद्यांचा संगम कोठे आहे? उत्तर मुळावद धुळे. अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर चंद्रपूर. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर चंद्रपूर. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर कोल्हापूर. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर परभणी. बोंबील उत्पन्न अग्रेसर राज्य कोणते? उत्तर गुजरात. सुबाबूळ या वृक्षाचे मूळ स्थान कोणते? उत्तर मेक्सिको. सर्वाधिक ऑक्सिजन देणारे वृक्ष कोणते? उत्तर पिंपळ व तुळस. पेन्सिल तयार करण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर करतात? उत्तर जुनिपर. भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते? उत्तर द बंगाल गॅझेट. गीतारहस्य ग्रंथ मांडलेंच्या तुरुंगात कोणी लिहिला? उत्तर लोकमान्य टिळक. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? उत्तर लॉर्ड माउंटबॅटन. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे प्रमुख कोण? उत्तर चंद्रशेखर आझाद. जय जवान जय किसान विज्ञान ही घोषणा कोणी दिली? उत्तर अटल बिहारी वाजपेयी. कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते? उत्तर अप्पासाहेब पटवर्धन. चीनने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला? उत्तर 1962. सारे जहासे आजच्या हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार कोण? मोहम्मद इक्बाल. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? उत्तर तुर्कस्तान. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.